हॅलो फ्रेंड्स, सो मोरस्टफच्या आजच्या खास ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सोबतच तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. याच सणाचं निमित्त साधून आज खास ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आली आहे. नुकताच अष्टमी आणि अक्कलकोट स्वामी दर्शन हा दुर्मिळ योग मी अनुभवला. अष्टमीलाच अक्कलकोटचं बोलावणं आलं आणि मग म्हटलं हा सोहळा आपण एकत्र साजरा करूया. त्यासाठीच हा सगळा ब्लॉगचा खटाटो. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला तेही मला नक्की कळवा. सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सो मोरस्टफ या आपल्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या या आजच्या अक्कलकोट प्रवासाला. तर शनिवारी सिद्धेश्वर एक्सप्रेसने हा प्रवास सुरू झाला. पिल्लूचा हा फर्स्ट ट्रेन प्रवास होता त्याला कळायला लागल्यापासून सो तो खूप एक्सायटेड होता आणि त्यासोबत मीसुद्धा. आणि शेवटी ट्रेनमध्ये सगळं आवरून झाल्यावर उद्याचा दिवस लवकर उजाड्याची वाट बघता बघता आम्ही झोप गेलो. उद्या सकाळी गुड नाईट. तर शुभ सकाळ मंडळी, अखेर आज आपण सोलापुरात पोहोचलोय. आता जाऊया आपल्या हॉटेल रूमवर. तर हे आहे आपलं एक दिवसाचं घर जे पिल्लूला खूप आवडलंय आणि मम्माला सुद्धा. तर आता जरा फ्रेश होऊन आपण लवकरच निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर आता मी रेडी झाली आहे, पिल्लू पण मस्त तयार झालाय, सो लेट्स गो. गजबजलेला परिसर, हे प्रसन्न वातावरण, अक्कलकोटचा हा जो काही परिसर आहे ना तो समस्त स्वामी भक्तांसाठी काय आहे हे मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. ते तुम्ही फक्त फील करू शकता जसं मी आता करते. तर आम्ही पोहोचलोय, नेमकी आरतीची वेळ असताना पोहोचलोय. छान दर्शन झालं. त्यानंतर आरती सुद्धा झाली. आपल्याला माहिती आहे गाभाऱ्यात फोन अलाउड नसल्यामुळे तिथे थेट दर्शन जरी आपल्याला करता नाही आलं तरी मी हे बघा त्यासाठी आपल्या स्वामी माऊलींचं शेज घर ज्यामध्ये साक्षात स्वामी स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू म्हणजेच हा बिछाना तसंच त्यांनी वापरलेल्या खडावा यांचंही दर्शन झालं. सो या माध्यमातून तुम्हालाही ते दर्शन करता येईल. तर आता अशा ठिकाणी तुम्ही आहात आणि फोटो काढायचा मोह आवरला तर नवलच. त्यामुळे इथे खूप फोटो काढले या वटवृक्षापाशी. आता अखेर मनसोक्त दर्शन झाल्यामुळे पुन्हा लवकर बोलावणं व्हावं असं म्हणत आमची पावलं अखेर अक्कलकोटमधून परतीच्या वाटेला निघाली. दिवसभरात पिलूनी पण खूप एन्जॉय केलं आणि अखेर पुन्हा ट्रेनच्या प्रवासामुळे तो आणखी एक्सायटेड होता. सो चला तर चेकआउट करूया आणि पोहोचूया स्टेशनला.
सो आता जेवण वगैरे आटवून पुन्हा लवकर घरी जाण्याची वाट बघत असताना आम्ही आता पुन्हा झोपायला सज्ज झालोय. आजचा अक्कलकोटचा प्रवास स्वामी दर्शन करून तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब तर कराच आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा नक्की करा. नेहमीप्रमाणे ही स्वामी कृपा आपल्यावर अशीच बरसत राहो आणि आपला हा स्वामी परिवार असाच वृद्धिंगत हो हीच स्वामींकडे प्रार्थना. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हॅपी दसरा. स्वामी हो.